महाराष्ट्रात भाजपचे सध्या 106 आमदार आहेत. 2014 तुलनेत हा आकडा 16 कमी झालाय. 2014 भाजपचे 122 आमदार निवडून आले होते, तेव्हा भाजप एकटी कशी लढली आणि अमित शहांची त्यात काय भूमिका होती त्याची गोष्ट फडणवीसांनी सांगितली. महाराष्ट्रात मोठा भाई कोण हे दाखवून दिलं असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवसण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात 2014 निवडून आलेले 122 आमदार तर उत्तर प्रदेशात निवडून आलेल्या 73 खासदारांच्या मागे अमित शहांचं प्लॅनिंग कसं होतं याची गोष्ट देखील फडणवीसांनी सांगितली. अमित शहांवर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात फडणवीस काय म्हणाले ऐका. महामंत्री म्हणून आणि उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे आली त्यावेळेस उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन हे अत्यंत वीक झालं होतं, अत्यंत वीक होत. आणि तिथल्या नेतृत्वाने काय जे काही कारण असेल त्या कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच लढवायच्या नाहीत असा निर्णय घेतला आणि 2 वेळा त्या निवडणुका न लढवल्यामुळे खाली अतिशय खिळखिळी अशी अवस्था होती. अमित भाईंना चाणक्य का म्हटलं जातं? चाणक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण काही होता तर चाणक्य कोणामध्येही ऊर्जा प्रसारित करू शकत होते, कोणातही ऊर्जा भरू शकत होते, ते टीम तयार करू शकत होते, ते सैन्य बिल्ड करू शकत होते आणि त्या सैन्याच्या भरोशावर कुठल्याही व्यक्तीला पराजित करू शकत होते. अमित भाईंनी ही सगळी परिस्थिती पाहिली, तिथे जाऊन आले, एकेका जिल्ह्यात गेले, एकेका जिल्ह्यातली सगळी परिस्थिती समजून घेतली, रात्र त्या ठिकाणी राहायचे, सगळ्यांची चर्चा करायची, ऐकून घ्यायचे आणि मग त्यांनी पहिली घोषणा केली, भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पासून तर नगरपालिकेपर्यंत, महानगरपालिकेपर्यंत, जिल्हा परिषदेपर्यंत सगळ्या निवडणुका लढवणार. आणि या एका घोषणेने खालचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत काम करताना इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मला आठवतं की 2014 निवडणुकीमध्ये अचानक शिवसेनेशिवाय लढायचा आम्ही निर्णय केला, युतीने लढायचं म्हणून तयारी केली होती. एका दिवसात 288 जागा लढायच्या, आम्ही सगळे थोडे चिंतित होतो. अमित भाई म्हणाले काळजी करू नका, आपण नक्की निवडून येणार आहोत. आणि राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित भाई 1.5 महिना स्वतः ठाण म्हणून मुंबईत बसले, या संपूर्ण निवडणुकीमध्ये दिवसभर कार्यालयात बसून महाराष्ट्रातली सगळी निवडणूक संचालित, खरं म्हणजे त्यांच्या सभा तर त्यांनी केल्याच, पण राष्ट्रीय अध्यक्षाच्या केवळ सभा होतात, पण केवळ सभा नाही तर ही निवडणूक योग्य प्रकारे पार पडली पाहिजे म्हणून 24 मुंबईमध्ये अमित भाई बसले. आणि त्याचं प्रत्यंतर आपण बघितलं की एकाच निवडणुकीमध्ये ही जी काही मिथ होतं की शिवसेना मोठा भाऊ आणि भारतीय जनता पार्टी लहान भाऊ, ते एकाच निवडणुकीत बदललं आणि भारतीय जनता पक्षाने 122 जागा त्या ठिकाणी निवडून आणल्या. आणि उभ्या महाराष्ट्राला हे कळलं की मोठा भाऊ कोण आहे, मोठा भाई कोण छे, हे महाराष्ट्राला एका दिवसामध्ये त्या ठिकाणी समजलं. मला असं वाटतं की एकूणच त्यांच्यातला नेतृत्व गुण हा इतका महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं राजकारण असो की सत्ताकारण असो, ज्यावेळी आपण राज्य चालवतो